टीका करतात आमदारकीच्या आशा अजून सोडली नसती मग मी एक लक्षात घ्या की स्वाभिमानीला एक विधान परिषद द्यायचं हे आधीच या लोकांनी शब्द दिलेला होता ठरलेलं होतं ती निवडणूकपूर्वीची तडजोड होती ती आता तो समजू पाळायचा काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे पण आम्हाला काही फरक पडत नाही मी ऑगस्ट महिन्यामध्येच सांगितलं होतं की मला काही देणं घेणं नाही आमदारकीशी आणि त्यावेळी मुद्दा म्हणून बातमी पेरली गेली की राजू शेट्टीचं नाव वगळलं गेलं काही फरक पडत नाही आमचा निर्णय जर का झाला कार्यकारणीचा निर्णय काय होईल त्याच्यानंतर मग माझा वैयक्तिक निर्णय काय आहे तो तुम्हाला कळेल निर्णय कार्यकारणीमध्ये होईल पण वेळ आलेली आहे का विचार करण्यासंदर्भात महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यात की नाही देणे त्यासाठी तर कार्यकारिणीची बैठक बोलावलेली आहे फक्त आम्ही जो काही निर्णय घेतो आहे तो सगळ्यांना घेऊन बरोबर घेऊन घेतो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन सविस्तर चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहोत तर आपण बघितलं की या ठिकाणी महाविकास आघाडीला जो पाठिंबा दिला होता ज्या मुद्द्यांवरून पाठिंबा दिला होता शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्य शेतकरी मजुरांचे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाला कुठंतरी बगल या ठिकाणी दिलेली पाहायला